तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घटना समिती घटना कशी निर्माण झाली आपली घटना निर्मिती ती नाही कशी निर्माण झाली तेव्हा आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर नाइनटीन थर्टी फाईव्ह एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घटना समितीची के मागणी केली ब्रिटिश सरकारकडे आम्हाला घटना समिती स्थापन करायची अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे कोण केली तर राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नाईन्टीन थर्टी फाईव्हमध्ये मध्ये केली नंतर एकोणीसशे चाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी मान्य केली ही मागणी ऑगस्ट संधी ऑगस्ट संधी म्हणून ओळखली जाते त्यानंतर स्टेफोर्ड क्रिप्स नाईन्टीन फोर्टी टू भारतात आला कशासाठी कि भारता आला किंवा घटना समिती घटना समिती तयार करायची घटना निर्मित करायची मग त्या माग कशी स्थिती आहे भारतात त्यासाठी आला तो मग त्यांनी एक घटना समितीसाठी मान्यता दिली होती पण काय झालं मुस्लिम लीग जी होती तिने क्रिप्स प्रस्ताव नाकारला तिचं म्हणणं होते की आम्हाला आमची स्वतंत्र घटना निर्मिती करायची आम्हाला वेगळं राष्ट्र पाहिजे असं मुस्लिम लीगचं म्हणणं होतं मग त्याच्यामुळं क्रिप्स बाजूला राहिला कॅबिनेट मिशन भारतात आले कॅबिनेट मिशन म्हटले की बा दोन घटना समिती आम्ही अमान्य करतो आम्हाला आम्ही मान्यता देत नाही कॅबिनेट मिशनचं म्हणणं असं होतं पण काही मुस्लिम लीगले तर वेगळं राष्ट्र पाहिजे तर वेगळी घटना पाहिजे होती कॅबिनेट मिशनने ती अमान्य केली मग काय झालं कॅबिनेट मिशनच्या म्हणण्यानुसार घटना समिती स्थापन झाली संविधानसभा स्थापन झाली एकच हा नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये ते तर त्यानुसार संस्थानांच्या जागा ज्या होत्या निवडणूक होणार होत्या ना मग संस्थानाच्या जागा त्र्याण्णव होत्या नाईन्टी ते संस्थानातून सदस्य किती त्र्याण्णव सदस्य निवडून येणार होते गव्हर्नर जे असणारे अकरा प्रांत जे होते त्यातून दोनशे ब्याण्णव जण सदस्यासाठी जागा होत्या आणि मुख्य आयुक्त प्रांत मुख्य प्रांत जागा किती होत्या चार होत्या अशा एकूण तीनशे एकोणनव्वद जागा होत्या बा आणि दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता उभा राहणार होता घटना समिती ही तयार होणार होती निवडून आलेले सदस्य प्लस आणि कोण नामनिर्देशित सदस्य एक ते निवडून आलेले आणि एक स्वतः आज जनला आणि ब्रिटिश सरकार नामनिर्देशित करते असे सदस्य होते त्यानंतर काय झालं जुलै आणि ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये न्यू, निवडणुका झाला जागा किती जागासाठी दोनशे शहाण्णव जागासाठी का आपण पुढे पाहणार आहोत तसं आता तीनशे एकोणनव्वद जागा होत्या पण दोनशे शहाण्णवसाठी का झाल्या पुढे पाऊस आपण या जागासाठी निवडणुका होणार होत्या तर निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये दोनशे आठ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला त्र्याहत्तर जागांवर मुस्लिम लीगने विजय मिळवला पंधरा जागेवर अपक्ष निवडणूक लढ लढून जिंकून आले संस्थानांनी घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरवले म्हणून त्र्याण्णव जागा रिकाम्या राहिल्या म्हणून दोनशे शहाण्णव जागा साठी ही निवडणूक लढवली गेली काहून त्र्याण्णव जागा संस्थानांनी घटना समितीच्या सहभागी न होण्याचे ठरवले म्हणून त्र्याण्णव जागा रिकाम्या राहिलेल्या म्हणून त्यानंतर घटना समितीचे कामकाज कसे होते पाहू घटना समिती स्थापन झाली नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये तर तुझी पहिली बैठक पहिली बैठक कधी भरली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहचाळीस से मुस्लिम लीगने सहभाग घेतला नाही कारण की त्यांना वेगळी घटना आपण आपण पाहिलंच पाहिलंच त्यांना राष्ट्र पाहिजे सदस्य उपस्थित होते पहिले अध्यक्ष पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस दुसरी बैठक भरली अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते बा त्यानंतर त्याचे एस सी मुखर्जी होते आणि घटनात्मक सल्लागार जे होते घटनात्मक सल्लागार जे होते ते कोण होते सरबीएन राव न तिसरी बैठक महत्वाची तिसरी बैठक तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला हा महत्वाचा ठराव यावर आपली प्रस्तावना संविधानाची प्रस्तावना आधारलेली असं म्हणतात जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सभेने हा ठराव समंत केला ठीक आहे तर आपली चालू आहे घटना निर्मिती ही प्लेलिस्ट मी टाकणारच आहे अजून आपले बाकी आहे दोन तीन लेक्चर बद्दल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवड असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद